त्या ठिकाणी सगळे रस्त्यावर बसलेले आहे नाना पटोले रस्त्यावर. नाना भाऊ काय सांगा? तरुणांचा उद्रेक आहे. नौकर भरतीमध्ये ज्या पद्धतीनं सरकारने लुटायचं काम सुरू केलेलं आहे आणि एक चीट फंड जे आज विधानसभेत तो प्रश्न उपस्थित झाला त्याचप्रमाणे तरुणांना शिकलेल्या मुलामुलींना कंत्राटी भरतीच्या नावाने ऑनलाईन जे लुटलं जाते त्याच्या विरोधातलं हे आंदोलन आहे. सगळ्या जागा तातडीनं भराव्यात आणि तरुण मुलामुलींना नोकऱ्या द्याव्यात ही मागणी आमची. या ठिकाणी तरुण आपल्या मागण्यांना घेऊन आले परंतु त्यांना अटक करण्यात ताब्यात घेण्यात आलं. हे काँग्रेसचं युवक काँग्रेसचं आंदोलन आहे आणि काँग्रेस या राज्याच्या प्रत्येक तरुण मुलींच्या बरोबर आहे. त्यांना न्याय मिळाल्याशिवाय काँग्रेस शांत बसणार नाही. कुठेतरी सरकारने वाऱ्यावर बिलकुल तरुणांना तरुणींना वाऱ्यावर सोडलेलं आहे. त्यांना लुटतात आहेत, बेरोजगारांची थट्टा करतात आहेत आणि त्याच्यामुळे हा उद्रेक पाहायला मिळतो. नक्कीच तरुणांना वाऱ्यावर सोडलेलं आहे अशा प्रकारे नाना पटोले यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन साई सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.